क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवन हे नारी शक्तीच्या अदम्य साहसाची ओळख करून देणारे आहे. तत्कालीन रूढी परंपरेनुसार वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालेले असतानाही त्यांनी ज्योतिबा फुलेंच्या मदतीने स्वतः शिक्षण घेतले आणि भारतीय स्त्री शिक्षणात मोठी क्रांती घडवली. स्वतंत्र भारतातील त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ज्यावेळी समाज जुन्या रूढी परंपरांनी ग्रासला होता त्यावेळी शिक्षणाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. हे करत असताना अनेक संकटे त्यांच्यावर ओढावली. समाजाने अनेक वेळा फुले दाम्पत्याला वाईट टाकण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु कोणत्याही विरोधाला न जुमानता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. ज्योतिबांच्या सहकार्याने पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा तसेच पहिले वाचनालय त्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे तर शेतकरी व मजूर स्त्री पुरुषांसाठी रात्र शाळा देखील सुरू केल्या. त्या उत्तम कवयित्री होत्या. त्यांच्या कविता लोकांमध्ये सामाजिक जागरूकता आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या होत्या. सावित्रीबाई सामाजिक प्रबोधनाच्या प्रेरणास्थान होत्या. जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी आपल्या घरातील विहीर लोकांसाठी खुली केली. सामाजिक न्यायाचे अतिशय दुर्मिळ असे हे उदाहरण त्यांनी त्यावेळी समाजासमोर ठेवले. सावित्रीबाईंनी केशवपनाविरोधी प्रबोधन करून नाभिकांचा संप घडवून आणला. ज्यावेळी राज्यात प्लेगची साथ पसरली तेव्हा फुले दाम्पत्याने जनतेसाठी पुढाकार घेतला. जीवघेण्या संसर्गामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यावेळी लोकांना स्थलांतरित करून त्यांच्या उपचारासाठी दवाखाना सुरू केला. त्यांचे हे समाजकार्य सर्वांसाठी मानवतेचे सर्वोत्तम उदाहरण ठरले. मात्र याच प्लेगचा सावित्रीबाईंनाही संसर्ग झाला आणि त्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. अशा या पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन.